लोकसहभागातून श्री चौडेश्वरी देवराई आदर्शवत बनवू, सरपंच कृष्णा गुरटे यांचे प्रतिपादन, स्वर्गीय विठोबा लक्ष्मण चौगुले यांची स्मृतिदिन 50,000 वृक्षरोपे भेट, वडिलांच्या स्मृतिदिनी 50,000 वृक्षरोपे भेट देणारे नामदेव चौगुले यांचा आदर्शवत उपक्रम, सह्याद्री देवराई सृष्टी पर्यावरणवादी संघटना आणि ग्रामपंचायत हमीदवाडा यांचे संयुक्त विद्यमाने श्री चौडेश्वरी देवराई निर्मिती शुभारंभ करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनियर कॉलेज सदाशिवनगर व प्राथमिक शाळा शिक्षक विद्यार्थी पदाधिकारी यांनी गावातून वृक्षदिंडी, प्रभात फेरी काढून पर्यावरणपूरक वातावरण निर्मिती केली. भक्तीला कृतीची जोड देणाऱ्या श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळाने वृक्षारोपण शुभारंभ केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव चौगुले यांनी केले. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना प्रतिकात्मक सत्कार डॉक्टर अशोक डोनर यांनी वृक्षरोप देऊन केला. मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षरोपण केले. आधी संसार करावा नेटका यावर विश्वास ठेवून आयुष्यभर पंढरीची वारी करणारे वारकरी स्वर्गीय विठोबा लक्ष्मण चौगुले यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त अर्जुनीचे तंत्रस्नेही विशेष शिक्षक आणि हमीदवाडचे सुपुत्र नामदेव चौगुले यांनी 50,000 रुपये किमतीचे 125 रोपेची 12-13 फूट उंचीची भेट देऊन समाजाला एक आदर्श दिला. तर त्यांचे मित्र प्रशांत नाईक गोवा PWD अधिकारी यांनी 10,000 किमतीचे रोपे भेट देऊन पर्यावरणपूरक वाढदिवस साजरा केला. चांगल्या पर्यावरणासाठी झाडे लावून संवर्धन करून लोकसहभाग वाढवून श्री चौडेश्वरी देवराई आदर्शवत करू. उपक्रमशील शिक्षक आमचे परम मित्र नामदेव चौगुले यांनी आजचा शुभारंभ 50,000 रुपये स्वतः खर्च करून सर्वांना एक पर्यावरणाची नवी दिशा दिली असून त्यांचे अनुकरण करूया असा विश्वास सरपंच कृष्णात सरपंच यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायत हमीवडा आणि सृष्टी पर्यावरणवादी संस्था निप्पाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आमच्या हमीवडा गावामध्ये चौंडेश्वरी देवराईचं आज शुभारंभाने झाडे लावण्याचा प्रारंभ होत आहे. या वनराईसाठी आमच्या गावचे सुपुत्र नामदेव चौगुले यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ विठ्ठल लक्ष्मण चौगुले जे त्यांचे वडील आहेत त्यांच्या स्मरणार्थ 1,625 झाडं आणि त्याची किंमत जवळजवळ 50,000 होते एवढी 125 झाडं घेऊन आम्हाला त्यांनी उपकृत केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे मित्र जे गोव्यामध्ये असतात प्रशांत नाईक यांनी सुद्धा त्यांचा आज वाढदिवस होता त्या वाढदिवसा औचित्य साधून जवळजवळ 25 झाडं त्यांनी दिलेली आहेत. त्या दोघांचं मी आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि ऋण व्यक्त करतो. त्या कार्यक्रम प्रसंगी आमच्या हमीवडा ग्रामपंचायतीचे सर्व विद्यमान सदस्य आणि सरपंच डेप्युटी सरपंच ग्रामस्थ आमच्या हायस्कूलचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषद सर्व शिक्षक त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे सर्व वारकरी यांनी या देवराईच्या उद्घाटनप्रसंगी हजर राहिले आणि त्यांनी झाडं लावण्याची मदत केली याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. सह्याद्री देवराई सृष्टी पर्यावरणवादी संघटना निप्पाणे आणि ग्रामपंचायत हमीदवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने चौंडेश्वरी देवराई निर्मिती शुभारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. तर प्रथमतः मी आमच्या सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे अध्यक्ष माननीय अशोक डोनर सर, प्राध्यापक डॉक्टर अशोक डोनर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सरपंचांना एक वृक्षरोपणे देऊन ग्रामपंचायतीच्या सर्वांचाच एक प्रतिकात्मक स्वागत आहे आणि ते त्यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतोय. सरपंच आणि डेप्युटी सरपंच आज आपण ही जी चौंडेश्वरी देवराई निर्मिती आणि त्याची करत असताना ज्यावेळी ग्राम पंचायतीमध्ये याची प्रथमतः मीटिंग झाली तर त्यामध्ये आम्ही असा विषय म्हणणं की गावातील सर्वांनी ज्यामध्ये सहभागी होऊ जर खऱ्या असताना आम्ही जिथे काम केलं तर यानंतरच्या काळामध्ये आमच्या हमीदवाडमधल्या प्रत्येकाला वाटायला लागेल की बाबा इथे स्मशान उभे आहे तर आपण सगळेजण स्वर्गात जात आहोत की काय. म्हणजे अशा प्रकारचं एक डोळ्यासमोर पदचित्र न ठेवता ते वास्तवामध्ये उतरण्यासाठी याची ही सुरुवात या ठिकाणी आज झालेली आहे आणि ही सुरुवात करत असताना अगदी सगळ्यांनीच यामध्ये जो दाखवलेला सहभाग आहे हा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. यानंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनीच एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देऊन ज्या आपल्या ग्रामदैवतेचं नाव चौंडेश्वरी तर चौंडेश्वरी देवराई आणि देवराई ही
जी संकल्पना आहे, तर या ठिकाणी लावलेली झाडं असतील तर झाडांची पानं किंवा त्यांची फुलं ही कुठल्याही प्रकारची तोड होऊ नये आणि तुम्ही आम्ही एक चांगल्या प्रकारची देवराई या ठिकाणी निर्माण करूया. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्हाला हा कार्यक्रम करण्याची किंवा देवराई निर्मितीसाठी ही संकल्पना मांडल्यानंतर ते काम करण्याची तुम्ही आम्हाला एक सुवर्णसंधी दिलेली आहे आणि ही सुवर्णसंधी भविष्यकाळामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनीच चांगल्या प्रकारचं काम करून गावकऱ्यांसाठी एक आदर्श देवराई निर्माण करूया. धन्यवाद. या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर अशोक डोनर, प्राध्यापक शिवाजी मोरे, विजय मिस्त्री यांनी मनोगते व्यक्त केली. डॉक्टर खरबुडे, दिलावर पिरजादे, पांडुरंग गोरे, रणजित गोरे, बेलेवाडी, उपसरपंच उमेश डावरे, संदीप ठाणेकर, विष्णू चौगुले, उल्हास पोतदार, चंद्रकांत ठाणेकर, आनंदा रंगापुरे, संजय सुळकुडे, ज्योतिराम मोगणे, दिलीप निकम, परशुराम लोकरे, मनीषा साळुंके, रोहन साळवी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार नुरुल्लामीन मुन्ना पिरजादे यांनी मानले.